नमस्कार मित्रहो, PSA व्हिडिओ ब्लॉगच्या सर्व प्रेक्षकांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत। आपण आज समाजात कसे बोलतो, कसे वावरतो या सर्व गोष्टी आपल्यामधून नेहमी दिसून येतात। म्हणून प्रत्येक माणूस नीट नेटका राहण्यास स्वतः आग्रही असतो। पण मित्रांनो, आपण दिसतो तसे असतो का हा खूप मोठा प्रश्न आहे। दिसते तसे नसते म्हणून जग फसते ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आज आपण कितीही चांगुलपणाचा मुकुट घातला तरी सध्याच्या परिस्थितीत आपलं पितळ उघडं पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। कारण आज एक माणूस आणि एक फोन, म्हणजेच माणूस तिथे फोन, असे समीकरण आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेतच। आता हे फोन स्मार्ट झालेत, पण आपण आहोत तिथेच आहोत। कारण फोनशिवाय माणूस राहू शकत नाही, म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा सोबत फोन असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही किंवा वावगं वाटायचं काही कारण देखील नाही। सध्या आता बदल म्हणजेच जिंदगी, बदल म्हणजेच आपली लाईफ आहे। त्यामुळे आपण हा बदल सर्वांनी स्वीकारला। पण आज मी कोण आहे, माझी वैचारिक भूमिका काय आहे, मी सध्या काय करतो, माझी मानसिकता काय असू शकते हे एखाद्याला ओळखणे खूप अवघड राहिले नाही। तर आता तुम्ही म्हणाल माझ्या भविष्यात काय लिहिलं आहे सांगा पाहू, तर असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मी भविष्य सांगणारा बुवा नाही। त्याच्यामुळे मी तुमच्या पुढच्या जीवनात काय घडणार आहे हे नाही सांगू शकत। अर्थातच आपल्याला विषय थोडाफार समजला असेल, पण त्या अगोदर आपण अद्याप हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास त्वरित बाजूच्याच बेल आयकनवरती क्लिक करून हे चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद। मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणूस कोण, कसा आहे, त्याची वैचारिक भूमिका काय आहे, तो सध्या काय करतो, हे सर्व आपण वापरत असलेले सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपल्याला सांगतात। कारण आता हाच सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग, एवढा मजबूत आहे, सर्वजण सोशल मीडिया वापरतच असतात, हे जगत जात आहे। पण त्यामध्ये व्हॉट्सअपची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। आजची ही व्यथा ती म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर कहर करणाऱ्या या महारथींची आहे। हो, त्यांना महारथीच म्हणावं लागेल, कारण वरील सांगितलेले सर्व गारहाणं मी पुन्हा सांगणार नाही। तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर काय लिहिता, काय करता, यावरून आपल्या वैचारिक आणि मानसिकतेचा प्रभाव हा काय आहे हे इतरांना ओळखण्यास वेळ लागत नाही, किंवा तुमची मानसिकता काय आहे ही तुमचा मित्रपरिवार जाणू शकतो। त्यामुळे म्हणूनच म्हणतोय मी की जसा फोन स्मार्ट झाला तसं आपणही स्मार्ट व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। पण हे महारथी डायरेक्ट शॉर्टकट मारून सगळ्यांना एकत्रितरित्या शुभ सकाळ, शुभ संध्याकाळ असं बोलतात। ते पाहून त्याच विचारसरणीचा दुसरा महारथी, मी यांना मुद्दाम महारथी म्हणतोय, दुसरा महारथी तो पण लगेच गुड मॉर्निंग, त्याच्यानंतर तिसरा तरी का मागे राहील, तिसरा देखील गुड मॉर्निंग, आणि मग पुढे गुड मॉर्निंगची अशी लाईन लागते आणि अक्षरशः यांच्या शुभ सकाळ आणि शुभ संध्याकाळ ने अख्खा ग्रुप त्रस्त होऊन जातो। अहो बंद करा हे सर्व तुम्ही शुभ सकाळ किंवा शुभ संध्याकाळ बोलला नाहीत तर उद्याची सकाळ होणार नाही का? होईल,
सकाळही होणार, रोजची दिनचर्या चालत राहील. काही काहींना तर कदाचित असंच वाटत असेल की मी गुड मॉर्निंग टाकलं तरच सकाळ होणार आहे, म्हणून ते गुड मॉर्निंग टाकत असतील. पण चिंता करू नका, रोजचा दैनंदिन दिनक्रम आहे तो चालू राहील. पण तुम्ही गुड मॉर्निंग गुड नाईट हे सतत ग्रुपवरती टाकून लोकांना त्रास देऊ नका. त्याच्यामुळे कृपा करून गुड मॉर्निंग गुड नाईट टाकणाऱ्यांना ग्रुपमध्ये स्थान देऊ नका. त्याच्यानंतर दुसरा कहरच केला आहे लोकांनी, तो म्हणजे कोण म्हणतोय शुभ गुरुवार, कोण म्हणतोय शुभ रविवार. अहो हे मॅसेज त्याच्यामध्ये काही काही असे पण आहेत की आज गुरुवार आहे, हा मॅसेज इतर 7 जणांना पाठवा, 10 जणांना पाठवा आणि त्याच्यातून तुम्हाला असा फायदा होईल, हे होईल, ते होईल, असं करत प्रत्येक जण आपल्या आठवड्याचे 7 वार, त्याच्यामध्ये आपले 33 कोटी देवाला आपण मानणार आहे, आपापला प्रत्येकाच्या श्रद्धास्थान असलेला फोटो घ्यायचा, त्याच्यावरती काहीतरी लिहायचं आणि तो फोटो घेऊन ठरलेल्या वाराला तो फोटो पाठवायचा. असे सर्वजण आपापल्या देवी देवतांचे फोटो टाकाल तर काय होईल, फक्त एक कल्पना करा. आणि एखाद्या देवाचा फोटो घ्यायचा आणि 7 जणांना पाठवा, शुभवार्ता समजेल, ही पाठवली तर अमुक होईल, तमुक होईल. अहो काय चाललं आहे तुमचं, तुमचं स्वतःचं भलं झालं का यातून कधी? नाही ना. मग आता तरी गप्प बसा आणि काहीतरी कामधंदा करा, मग मात्र तुमचं नक्की भलं होईल. अहो देव पण म्हणत असेल अशा लोकांचं करायचं काय, म्हणून मी त्यांना आत्ताच सांगतो हे कोणी करू नका, नाहीतर एक दिवस देवाची नजर तुमच्यावर पडेल तर तुम्हाला ते महागात पडेल. तेव्हा ही फालतूगिरी कृपा करून अशा लोकांनी बंद करावी. त्याच्यानंतर वैयक्तिक बोलणे टाळावे. अर्थातच ग्रुपवर एखाद्याने एक पोस्ट टाकली, उदाहरणार्थ ते करत असलेल्या व्यवसायाची पोस्ट त्यांनी ग्रुपवर टाकली, ती पोस्ट टाकताच जे जे महारथी आहेत ह्यांनी लगेच ग्रुपवरतीच विचारतात, भाव कसा आहे, कुठे मिळतं, कसं मिळतं, त्याची किंमत काय, तुम्ही राहता कुठे, तुमचं गाव काय, अहो काय काय प्रश्न असतात. आता सगळेच प्रश्न सांगू शकत नाही, पण खूप सारे प्रश्न असतात. हे प्रश्न हे लोक ग्रुपवरच विचारत असतात, हे ग्रुपवरच विचारत असतात. अहो तुमच्यामुळे इतरांना त्रास का देता? तुम्ही त्याच ज्यांनी ती पोस्ट केलेली आहे त्यांच्या वैयक्तिकरित्या जावा, त्यांच्या वैयक्तिकरित्या व्हॉट्सअपला चॅटिंग करा, त्यांना त्यांचे तुमचं जे काय क्वेरीज आहेत ते त्यांना विचारून घ्या. मला तर असं वाटतं की हे असे बोलणाऱ्यांनी ना तर ना आपल्या सर्व ग्रुपमधल्या लोकांची त्यांनी सुपारीच घेतली असंच वाटतं मला. जे काय प्रश्न आहेत त्यांनी वैयक्तिकरित्या त्यांना विचारायला पाहिजे, ते त्यांनी वैयक्तिक चॅट करा. वैयक्तिक चॅट करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळतील तुम्हाला, पण ती उत्तरे तुम्ही ग्रुपवरती घेऊन इतरांना वेटीस का धरता? तर त्यामुळे हे चुकीचं आहे आणि हे सर्वांनी टाळायला पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण ज्यांचे फॉलोअर आहोत त्यांच्याबद्दल ग्रुपवर जगजाहीर प्रेम व्यक्त करणे. आता यामध्ये प्रत्येक ग्रुपचे नियम किंवा एक अजेंडा ठरलेला असतो, त्याला अनुसरून नसलेल्या व अत्यंत प्रेम करत असणाऱ्या व्यक्तीचा त्या ग्रुपमध्ये काळी मात्राचा संबंध नसतो, त्याला कोण त्या ग्रुपमध्ये ओळखतही नाही. त्याचा वाढदिवस, मुंज, त्याची बायको म्हणजेच वहिनीसाहेब, त्याचा पोरगा म्हणजेच भैयासो, पोरगी, अजून काहीतरी, हे असे बॅनर ग्रुपवर टाकले जातात. आता हे असे नग वाढदिवसावर थांबत नाहीत, मग त्यांची लग्न, मुंज, बारसं हे पण सोडत नाहीत. कोणाचा तरी बॅनर आपल्या मोबाईलवरती आला, लगेच आपला फोटो लावून ग्रुपवर द्यायचा तो चिपकवून. अहो यांना यांच्या आईवडिलांचे वाढदिवस कधी येतात आणि जातात हे देखील माहीत नसेल. आणि हे आपले बिगाने शादी में अब्दुल्ला दिवाना असल्यासारखे आपल्या पोस्ट ढकलत असतात, पण त्याच्यामुळे
आपल्यामुळे सर्वांना शुभेच्छा द्यायच्या हे लोक कामाला लावून टाकतात, आणि काही ज्यांचा वाढदिवस आहे जो बॅनर फिरतो त्यांना काही लोक शुभेच्छा देतातही, ते त्यांना पर्सनली ओळखतही नसतात, पण ते बिचारे हे कामाला लावतात आणि ते कामाला लागतात, आणि निरर्थक लोकांना तिकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात। तर हे कृपा करून टाळा, तुम्ही ज्यांचे फॉलोअर आहात त्यांना पर्सनली फोन करा, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। तुम्हाला जर त्यांचा एक पर्टिक्युलर बॅनर किंवा त्यांची इमेज बनवायची आहे तर ती इमेज बनवा, आणि त्यांना ओळखत असणारे त्यांचे फॉलोअर्स त्यांच्यामध्ये ते टाका, ज्यांचा काहीही ग्रुपशी संबंध नाही अशामध्ये टाकून तुम्ही ग्रुपला वेटीस का धरता। त्याच्यानंतर पोस्ट न बघता फॉरवर्ड करणारे, याच्यामध्ये एखादा व्यक्ती काही पोस्ट करतो ती पहिली वरवरून वाचायची, ती तर पूर्ण वाचायची ते तसदी घेत नाहीत, सरळ उचलायची, बाजूच्या बाणावर क्लिक करायचं, आणि आता कोणाकोणाची वाजवायची त्यांची नावं दिसू लागतात, त्यांना द्यायचं ढकलून, म्हणजे ह्यांच्यासोबत तेही कामधंद्याला लागतात। अर्थातच कामधंदा सोडून बिचारे तेही वाचत बसतात। मग हे जे फॉरवर्ड करतात त्यात काही ऐतिहासिक, राजकीय किंवा एखाद्यावर टीका करणारं किंवा फेक माहिती असलेली उदाहरणे त्यात असतात। मग एखादा मॅसेज, मग एखादा त्या मॅसेजवरून समोरून काहीतरी विचारलं तर मग यांचं ततफप होतं, कारण ह्यांनी फॉरवर्ड केलेला मॅसेज देखील पूर्ण वाचलेला नसतो। विचार करण्यासारखी गोष्ट आहे, फॉरवर्ड करणारा म्हणजे परीक्षेत कॉपी करणारा, हा आणि तो ह्या दोघांमध्ये फरक नाही। स्वतःचे वैयक्तिक मत हे असे मानले जात नाही, ते म्हणजे असे होते की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला। आता ही अशी माणसं विचार करत नाहीत की आपल्या बोलण्याची समाजात, परिवारात त्याचे काय परिणाम होतील हे माहिती नसणारे असतात। त्याच्यानंतर नेट पॅक पूर्णपणे वापरणार, काही तर असे महाभाग असतात की दिवसाला 2 GB 3 GB हा डेटा मिळतो, तो फुकट असतो, आणि तो फुकट सोडायचा का। ही माणसं म्हणजे फुकट ते चकोट, तसेच मुतका चंदन घीस मेरे नंदन, असे हे नंदन यांच्याकडे वेळेची कमी असते की ह्यांना वाचताच येत नाही, म्हणून हा फोन स्मार्ट आहे, पण यांच्या हातात हा स्मार्टफोन आला त्यामुळे त्यांना कोणतरी दाखवतं की फोन वापरायचा कसा, आणि त्याच्यानंतर एखादा मॅसेज आला की तो मॅसेज फॉरवर्ड करायचा कसा, हे सांगून त्यालाही लोक कामालाच लावतात। आणि त्यामुळे आपण सारेजण ते आपलं लाईक करत बसतो, आपला पण नेटपॅकचा बॅलन्स शिल्लक असतो ना। आता आपण आपल्याला होणारा त्रास कसा टाळू शकतो हे देखील पाहू। सर्वप्रथम ग्रुप ॲडमिनची ही मोठी जबाबदारी असते, ती त्याला पार पाडावी लागते, तेव्हा या सर्व गोष्टी टाळता येण्याची शक्यता आहे, आणि आपण टाळू शकतो, पण ग्रुप ॲडमिनने ती जबाबदारी पाळली पाहिजे। तर आता पाहूया आपण एक पहिली गोष्ट, ती म्हणजे ग्रुप ॲडमिन हीच एक मोठी जबाबदारी आहे। तेव्हा कुणाला ग्रुपमध्ये ॲड करताना एकदा त्यांना विचारा, तुम्हाला एका खोलीत बसून 20 ते 25 लोकांसोबत गप्पा मारायच्या असतील तर आपण जरा बसून बोलू असं विचारलं जातं, त्याप्रमाणे आपला ग्रुप असतो। अर्थातच तुम्ही समजला असं, एका विचारसरणीची लोकं, म्हणजे जेव्हा आपण एका रूममध्ये येतो तर त्यावेळी आपण पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीवरती आपला विचार विनिमय मांडायचा असतो, समोरच्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असतं। म्हणून ग्रुप ॲडमिन हा काय करतो की एक सर्वांना एका रूममध्ये आणतो, आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर विचारसरणीचा देवाणघेवाण त्या ग्रुपवर होत असते। त्या ग्रुपवर तुमचं गुड मॉर्निंग ऐकायला कोण आलेलं नसतं, तर त्यामुळे त्या ग्रुपचा अजेंडा नेमका काय आहे हे त्यांनी
ग्रुप ॲडमिननी त्यांना सांगूनच ह्या ग्रुपमध्ये त्यांच्या सामील करावं. आता हा ग्रुप कशासाठी आहे हे देखील त्यांना समजावून सांगा, नाहीतर नको त्या पोस्ट आल्या तर त्यावर त्यांना स्पष्ट सांगा की यासाठी हा ग्रुप नाही आहे, त्वरित त्याला त्याच वेळी रिप्लाय द्यायला हवा. आता सर्व नेटकऱ्यांनी लक्षात घ्या की सध्याचं युग हे माहितीचं जग आहे, विश्वसनीय माहिती स्वतः मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि ती शेअर करा. तुमच्याविषयी निश्चित ग्रुपमधील इतर सदस्य तुमचा आदर करतील. आता ग्रुपमध्ये बातम्या किंवा व्हिडिओ शेअर करताना विश्वसनीय वेबसाईटचेच बातम्या शेअर करा. अनेक वेळा काही व्हिडिओ वरच्यावर बनवले जातात, तर त्याची आपण सर्वांनी खातरजमा करणे हे आपलं परम कर्तव्य आहे आणि आपण प्रत्येकाने त्याची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नये. आता काही काही एखाद्या ग्रुपमधून अचानक लेफ्ट होतात, पण लक्षात ठेवा जेव्हा आपण त्या ग्रुपमध्ये सामील झालो आणि त्याच्यानंतर आपण हा ग्रुप सोडतो, तर ग्रुप सोडत असताना आपण हा ग्रुप का सोडत आहोत त्याचं कारण द्या. ते कारण थेट कोणालाही दुखावणारं नसावं, नाहीतर आजकाल आम्ही स्टेटस पण असा ठेवतो की डॉन को पकडना मुश्किल ही नाही ना मुमकिन है. अहो आणि हे रोज संध्याकाळी आई बाप बायको तर त्यांना धू धू धुतात आणि यांचं स्टेटस असतं डॉन को पकडना मुश्किल नाही ना मुमकिन है. अहो कशाला लोकांना दुखवायचं, उगाचच कशाला लोकांना त्रास द्यायचा. त्यामुळे आपण जर ग्रुप सोडत असाल तर त्या विचारसरणीला आपल्याला जमत नसेल तर तसं त्यांना एक कारण द्यावं आणि ते कारण कोणाला दुखावणारं नसावं, सिंपल आहे. आणि तो ग्रुपमधून आपण रिमूव्ह व्हावं, नाही तर कधीही आला सामील झाला कधीही आला निघून गेला असं करू नये. त्याच्यामुळे इतर जे ग्रुपमधील सभासद असतात त्या ग्रुपचा जो काय अजेंडा असतो तो अजेंडा राहतो बाजूला आणि ही लोकं ग्रुपची बँड वाजवून टाकतात. त्याच्यानंतर ग्रुपमध्ये वादाचं नाही तर संवादाचं वातावरण असावं. आपला विरोधक असला तरी संसदीय भाषेत तुमचं मत मांडा, त्यालाही योग्य भाषा वापरण्याची वारंवार विनंती करा. शेवटी आपण जे पेरतो तेच उगवते, त्यामुळे आपली बोलण्याची भाषा म्हणा किंवा लिखाण हे नेहमी आपली उंची वाढवणारं असतं आणि उंची वाढेल असंच बोला. त्यानंतर तुम्हाला एखाद्या विषयावर वाद टाळण्यासाठी काही बोलायचं नसेल पण तुमचं बोलणं तिकडं आवश्यक आहे, तेव्हा साधी स्माइली किंवा नमस्कार लिहून विषय टाळण्याची विनंती करा. त्याच्यानंतर असे मॅसेज जे निरपराध लोकांना बदनाम करत असतो, उदाहरणार्थ हे चोर आहेत, हे इकडे फिरत आहेत, हे यांच्याकडून किडनॅपिंग केली जाते, असे वेगवेगळे मॅसेज सोशल मीडियावर फिरत असतात. अशी कोणतीही माहिती जी फिरत असेल तर ते लगेच थांबवा, कारण आणि अशी माहिती टाकणाऱ्यांना विनंती करा की ह्या मॅसेजची सत्यता आपण पडताळून पाहिली आहे का. कारण जर समजा आपण त्याची सत्यता पडताळली नसेल तर एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. आणि आजकाल सोशल मीडियावरती खूप सारं चालू आहे जे कोणाचेही फोटो घेतात आणि काहीतरी त्याच्याखाली मजकूर लिहून आपलं देऊन सोडतात आणि आपल्यासारखे आहोत, आपला नेटपॅक संपत नाही म्हणून आपण माझला आला की मी दुसऱ्याला चिपकवतो, असं चिपकवत चिपकवत आपण चालतो पण त्याच्यातून एखाद्याचं आयुष्य बर्बाद होतं, खराब होतं. तर त्यामुळे ह्याची खातरजमा करा आणि विश्वसनीय किंवा अचूक माहितीच फॉरवर्ड करा. त्यानंतर ग्रुपवरती कोणी अफवा पसरवणारे म्हणजेच दोन धर्म दोन जाती यांच्यामध्ये तेढ निर्माण करणारी माहिती टाकत असेल तर त्याला थारा देऊ नये, त्याची माहिती तत्काळ डिलीट करण्यास त्याला भाग पाडा. तरी देखील ऐकला नाही तर पोलीस ठाण्याला अथवा महाराष्ट्र सायबर सेलकडे कायदेशीर त्याची तक्रार नोंदवा. IPC 295A च्या अंतर्गत धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने एखादी पोस्ट व्हिडिओ फोटो टाकणाऱ्याच्या विरोधात या कलमानुसार कारवाई केली जाते हे लक्षात असू द्या.
यामध्ये देखील 3 वर्ष शिक्षा आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आपल्या नियमामध्ये आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. आता त्यानंतर आपली व्यवस्थापन अधिनियम 54 म्हणजेच एखाद्या साथीच्या तीव्रतेच्या संबंधी दिशाभूल करणारी माहिती पसरवून नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यावर 54 या कलमानुसार कडक कारवाई केली जाते. त्या व्यक्तीला 1 वर्ष शिक्षा व दंडही होऊ शकतो. त्यामुळे असे वागू नका. आपण आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो. नेट पॅक संपत नाही म्हणून कोणीही काहीही करू नका, कारण दुसऱ्या दिवशी नेट पॅक पुन्हा येईल पण आपण जेलमध्ये असू हे मात्र नक्की. त्याच्यामुळं या संदर्भात प्रत्येकाने काळजी घ्यावी. नक्कीच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ बोरिंग तर वाटला नाही ना. चला तर मग तुमच्या मनोरंजनासाठी आपण अशा महाशयांना कोणते पुरस्कार किंवा आपल्या कोणत्या मराठी म्हणी लागू पडतात ते देखील आपण पाहूया. पण ह्या म्हणी किंवा ही गाणी यांचा शब्दशः अर्थ घेऊ नये, हे फक्त तुमच्या मनोरंजनासाठी म्हणून पाहू. आता मी त्याला म्हणतो की हा जे जे आपल्या ग्रुपवरती असे वागतात असे वावरतात त्याच्यामध्ये देखील कॅटेगरीज आहेत. तर अशा कॅटेगरीजच्या लोकांना आपल्याला काहीतरी त्यांना रिटर्न गिफ्ट तर द्यावं लागेल ना. म्हणून रिटर्न गिफ्टसाठी त्यांना आपण हा एक पुरस्कार सोहळा मी माझ्या PSM व्हिडिओ ब्लॉगमार्फत ठेवलेला आहे. पहिलं म्हणजे एक आहे ग्रुपच्या स्थापनेपासून सदस्य आहे मात्र कधी एकही कमेंट करत नाही, तर अशांना गुपचूप बैठे अब तो कुछ है बोलना ओ मेरे ढोलना ओ मेरे ढोलना हा पुरस्कार दिला जाईल. त्याच्यानंतर दुसरा केवळ दुसऱ्याच्या मॅसेजवर दाद देणारी लोक म्हणजे बिगाने शादी में अब्दुल्ला दिवाना हा पुरस्कार त्यांना अचूक ठरू शकतो. त्याच्यानंतर न वाचता मॅसेज फॉरवर्ड करणारे यांना अडाण्याचा आला गाडा आणि वाटेवरचं शेत काढा हा पुरस्कार द्यायला अचूक आणि चांगला आहे. त्याच्यानंतर ग्रुपवरती नुसतं सल्ले देणे, ही जी सल्ले देणारे आहेत ना ह्यांना अतिशहाणा त्यांचा बैल रिकामा हा पुरस्कार देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर काहीही मॅसेज फॉरवर्ड करणे बघायचा नाही, आपला आला की फॉरवर्डच करायचा. इकडून आला फॉरवर्ड केला, तिकडून आला फॉरवर्ड केला, माझा नेट पॅक माझं संपवायचं आहे, तर त्याच्यामुळे आपल्यामुळे इतरांना पण काम धंद्याला लावून टाकायचं. अशांना उचलली जीभ लावली टाळ्याला हा पुरस्कार अचूक आणि परफेक्ट मॅच होतो. आता ग्रुपवर कधी कधी एखादा मॅसेज टाकणारा तर त्यांना आपण लगी तो लाट नाही तो भाई की खाट हा पुरस्कार देऊया. त्याच्यानंतर कधी कधी मजबुरी म्हणून घरच्यांनी दटावल्यामुळं एखादा मॅसेज टाकणारे तर यांना एक चांगला कोल्हापुरी म्हणीतला पुरस्कार आहे. हे कसे आहेत मजबुरी आपला कधीतरी चला सगळे टाकतायत मला कोणतरी टाक म्हणते म्हणून मी मॅसेज टाकणार, तर त्याला आपल्या आमच्या कोल्हापूरमध्ये हू म्हण की मर्दा हा पुरस्कार दिला जातो. त्याच्यानंतर दुसऱ्यांचे मॅसेज वाचून प्रतिसाद न देता स्वतःशीच उसासे टाकणार म्हणजेच ह्यांना आंधळ्या प्रजेत हेकणा राजा हा पुरस्कार मॅच होतो. त्याच्यानंतर आपण मॅसेज केला तर फसले जाऊ शकतो या भीतीने गप गुमान आपल्या आत जळफळाट करणारे तर यांना आचार भ्रष्ट नि सदा कष्ट हा पुरस्कार देण्यात येईल. त्याच्यानंतर ग्रुपमध्ये एकच मॅसेज टाकणारा पण अख्खा पूर्ण ग्रुप हलवून टाकणारा त्यांना माननीय श्री राजसाहेब ठाकरे पुरस्कार देण्यात येईल. त्याच्यानंतर कोणी चांगला मॅसेज टाकला तर त्यावर टीका करणे आणि नंतर चुपचाप पुढे तोच मॅसेज फॉरवर्ड करणे यांना नाचता येईना अंगणवाकडे हा पुरस्कार मॅच होतो. तर आता
तुम्ही सर्वांनी म्हटलं असाल अहो तुम्ही पुरस्कार तर देताय पण या पुरस्काराची जागा कुठे आहे? तर हे जे सत्कार देण्यात येणार आहेत या सत्काराची जागा आपल्या सर्वांना पुढील येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. त्यासाठी आपण सर्वांनी या चॅनेलवरील सर्व व्हिडिओ न चुकता पहावे. चला तर मग आता आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.